जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या युट्यूब चॅनलवरती तर ज्या प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय की राज्य उत्पादन शुल्क विभागाची ॲन्सर की आलेली आहे आणि त्याच रिगार्डिंग मी हा एक व्हिडिओ बनवत आहे आणि ह्या व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण एकच आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे की अँसर की कशाप्रकारे डाउनलोड कराल त्याची लिंक आणि बरेचसे काही क्वेश्चन्स आहेत तुमचे त्यांचं संपूर्ण उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ज्या प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय जवान आणि इतर पदे तर एक्सपेक्टेड कट ऑफ इथे सांगणार नाही मी फक्त कट ऑफ कमी जाईल आणि त्याचे कारण काय आहे ते पण त्या पण कारणाचा एक आढावा आपण घेणार आहोत तर ती कारणे कोणती असतील कट ऑफ कमी जाण्याचं याच्याबद्दल आपण बोलू त्याच्यानंतर हाऊ टू डाउनलोड अँसर की तर ती त्याची प्रोसेस पण मी ते संपूर्ण सांगणार आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतंय हाऊलटिकीट सॉरी आपली आन्सर की डाउनलोड करताना बऱ्याचशा समस्यांचा सामना करावा लागतो तर त्याचा आपण इथे इथे माहिती घेऊया तसंच डिस्ट्रिक्ट लागेल कट ऑफ की कसं विभागनुसार की ऑल ओव्हर महाराष्ट्र त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत तर चल आपण स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया तरी विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे की आता बघा येणाऱ्या शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपर्यंत आपल्याला काय करायचं माझं एक टार्गेट ठेवलं आहे मी फक्त तुम्हाला काय करायचं फाईव्ह के सबस्क्रायबर पर्यंत मला पोहोचवायचं आहे तर मी तुमच्यासाठी इतकी मेहनत घेते नवीन नवीन माहिती जसं मी काल्पनिक व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये तुम्हाला माहिती दिली होती की आरोग्य विभाग आणि झेडपीची जी आंसर की आहे ती काल येणार म्हणजे कालच आली शेवटी रात्री आणि त्याच्यात मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण ऐकवली होती त्याच्यानुसारच मी शंभर टक्के प्रूफ दिलं होतं की काल येणार आहे म्हणून त्याच्यानंतर आलेली होती त्या व्हिडिओला पण तुम्ही भरपूर प्रेम दिला तर मित्रांनो तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय ना तर फक्त व्हिडिओ नका बघू व्हिडिओ बघितल्यानंतर काय करायचं आता तुम्हाला व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे तर मराठी माणूसच मराठी माणसाकडून एक अपेक्षा करू शकतो तर येणाऱ्या शिवजयंतीपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीपर्यंत आपल्याला एक छोटासा टार्गेट ठेवलं मी फाईव्ह के सबस्क्रायबरपर्यंत तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो कमेंट करायचं काही पण डाऊट असेल याच्या संबंधित तर मी शंभर टक्के आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलची खासियत हेच आहे की आपण शंभर टक्के उत्तर देत असतो तर चला आपण क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिली स्टेप आहे की आपल्याला अँसर की कशी डाउनलोड करायची त्याच्याबद्दल मी माहिती देतो तर आन्सर कीची जी लिंक आहे मित्रांनो ती आपण माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे तर इथे जर तुम्ही गेला आहे याची टेलिग्रामची लिंक पण मी कमेंट बॉक्समध्ये दे टाकून देईल तर इथे जायचं तुम्हाला आणि ही जी लिंक दिसतंय याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सेकंड स्टेप काय होईल तुमच्याजवळ एक असा इंटरफेस ओपन होईल एक वेब पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन डि डिटेल टाकायचे लॉग इन डिटेलमध्ये काय टाकायचं तुम्हाला तुमच्या इथे रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि पासवर्ड येईल तर बघा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जर विसरले असाल तुमच्या ईमेलमध्ये पण तो मिळून जाईल पण ईमेल जर नसेल तुमच्याकडे आता पण तुम्ही इथे फॉरवर्ड ऑप्शनचं पण बघायचे फॉरवर्ड पासवर्ड आणि चेंज पासवर्डचं पण ऑप्शन आहे पण तिथे जाऊन तुम्ही सेट करू शकता तर ही सर्व माहिती टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर एक आय बटन सारखं असं एक चिन्ह येईल त्याच्यात तुमचा फॉर्म दिसेल कोणत्या पोस्टसाठी भरलाय तर तिथे जाऊन तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट असं लिहून येईल रिस्पॉन्स शिटवरती क्लिक करा तिला डाउनलोड करून सेव्ह करून घ्या तुमच्या फ्युचर रेपरसाठी तुम्हाला कामी येईल तर हा एक मुद्दा इथे कवर झाला ओके तर सेकंड आता बघा आणखी याच्यामध्ये आपण थोडंसं डिटेल बघणार आहोत की कट ऑफ कमी जाणार तर कट ऑफ कमी जाणार याचं कारण काय आहे तर ते आपण आधी इथे कवर करतो बघा तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी कुठे जावं लागणार आहे आपल्याला थोडंसं मागे जावं लागणार आहे आणि आपली आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बघावी लागेल तर ही जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती खूप आता जुनी गोष्ट आहे म्हणजे भरपूर दिवस झाले याला आणि मध्ये थोडासा स्टे आल्यासारखं झाला होता आणि नंतर मग परत याची एक परत रिवाईज ॲडव्हर्टाइज झालेली होती तर बघा याच्यामध्ये बघा एवढ्या पोस्ट आहेत आणि सर्वात जास्त पोस्ट कोणाच्या होत्या तर राज्य उत्पादन शुल्क इथे जे जवानची पोस्ट आहे तर त्या जवानसाठी पाचशे अडुसष्ट पोस्ट होत्या त्याच्यानंतर चपराशी म्हणजेच पियून जे म्हणतो आपण त्याची पण फिफ्टी थ्री पोस्ट होत्या तर इथे दोन्ही याच्याबद्दल बोलणार आहे मी सध्या जी ॲन्सर की आलेली आहे ते सर्व पोस्टची आलेली आहे पण थोडीशी साईट कशी स्लो आहे त्याच्यामुळे डाउनलोड होण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल पण आता रात्रीपर्यंत म्हणजे आता सहा सात वाजलेच आहेत सात साडेआठ सात ते आठ दरम्यान इथे सर्व क्लिअर होऊन जाईल ओके तर बघा याच्यामध्ये काय होतं सगळ्या वॅकेन्सी आपण पाहिल्या पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला इथे बघा इथे कशा जागा होत्या तर जवान आणि चालक जवानच्या जी जागा होत्या मित्रांनो त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र होत्या ओके हे पण तुम्हाला इथे क्लिअर करून देतो मी आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या चपराची किंवा पिऊनच्या जागा होत्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज होत्या ओके हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा कारण याचं मी याचाच रेफरन्स समोर देणार आहे ओके तर आता आपण सर्वात खाली जाऊया इथे तुम्हाला जे मेन रिझन आहे त्याचं तुम्हाला समजेलच त्यासाठी आपल्याला काय जावं लागेल आपल्याला इथे बघावं लागेल एक्झाम पॅटर्न तर एक्झाम पॅटर्नवरती घेऊन चल तुम्ही एकदा शैक्षणिक अर्थ पण बघून घ्या इथे जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे याच्यामध्ये याच्याबद्दल काही डाऊट नाही बघा शारीरिक पात्रता पण आहे याच्यामध्ये शारीरिक पात्रता पण बघून घ्या पण आपल्याला आता सर्वात महत्वाचा बघा हाच मुद्दा आहे अभ्यासक्रम तर अभ्यासक्रम जो होता मित्रांनो जवान आणि जे लघुलेखक टंकलेखक आहे जवान आणि वाहन चालक त्यांच्यासाठी होता एकशे वीस मार्क एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्क आणि बाकी जे चपराशी त्यांच्यासाठी दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय होता माहिती आहे का तर याच्यामध्ये बघा सर्वात महत्वाचा मुद्दा होता इथे नकारात्मक गुण म्हणजेच पंचवीस टक्के किंवा याला आपण वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग म्हणतो वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे काय होणार आहे इथे बरेचसे हे काही साधी एक्झाम नाही आहे मित्रांनो जसं टी सी एस नेहमीसारखं घेते आपल्याला तलाठी किंवा डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी या प्रकारची एक्झाम नव्हती ही याच्यामध्ये सर्वात मेन फॅक्टर होता निगेटिव्ह मार्किंग तर निगेटिव्ह मार्किंगमुळे काय होणार आहे आता जे ज्यांनी ऑल क्वेश्चन्स राईट केले त्यांनी फटाफट फटाफट आणि टाईम पण खूप ड्युरेशन पण खूप कमी होता एक तास तीन मिनट तीस मिनटे आणि इथे बघा फक्त दोनशे प्रश्नांसाठी मित्रांनो दोन तासात टाईमिंग खूपच कमी झाला म्हणजे तुम्हाला तुमची स्पीड इतकी पाहिजे ना की तेव्हाच तुम्ही इतके क्वेश्चन्स कवर करू शकता आणि त्याच्यामध्ये दोन त्याच्यामुळे दोन मुद्दे इथे होते एक होते स्पीड आणि दुसरा होता निगेटिव्ह क्वेश्चन्स किंवा निगेटिव्ह मार्क या दोन गोष्टीमुळे काय होणार याचा कट ऑफ शंभर टक्के लो जाईल कारण जेव्हा निगेटिव्ह आता ज्यांचे आता ज्यांनी एकशे बघा आता एकशे वीसचे एकशे वीस अटेम्प्ट केले असतील पण त्याच्यामध्ये त्यांची चुकणार पण आणि जर समजा तीस किंवा चला एक चाळीस पकडतो ओवरऑल ॲव्हरेज चाळीस जरी प्रश्न चुकले म्हणजे दहा प्रश्न मायनस डायरेक्ट तुम्ही तुमचा कट ऑफ लो चालला जाईल याच्यामुळे तर याच्यामुळे मित्रांनो कट ऑफ खूप कमी जाणार आहे पेपरची लेवल पण तशीच होती काही सोपा पेपर नव्हता इंग्लिशची लेवल आपल्याला माहितीच असते कोणत्या प्रकारे आता इंग्लिश विचारायला लागलं आहे पण चपराशी आणि पिऊनमध्ये थोडीशी लेवल रिजनिंगची हार्ड होती आणि इंग्रजीची थोडीशी हार्ड होती पण एवढे प्रश्न एक दो दोन तासामध्ये कवर करणं ही इट्स नॉट अ जोक ओके इट्स अ वेली बिग म्हणजे खूपच मोठा टास्क होता मित्रांनो तो तरी ज्यांनी कवर केला आहे तर बघा आता कट ऑफ सांगून देतो फायनली एक ओवरऑल जनरलसाठी सांगतो मी विदाउट नॉर्मलायझेशन जर तुमचे इतकं हार्ड आणि टफ पेपर आणि कमी टाईममध्ये जरी तुमचे मायनस होऊन जरी तुमचे हंड्रेड प्लस असतील तर तुम्ही इथे शंभर टक्के सेफ समजा स्वतःला ओके आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे कट ऑफ कमी जाण्याचं कारण ज्यांचे याच्यापेक्षा पण कमी असतील नाइन्टी बिलो पण किंवा एटी टू नाईन्टी त्यांना पण चान्स आहे पण का त्याचा पण मी आता उ त्याचा पण उल्लेख करणार आहे समोर जाऊन तर प्रकारे तुमचा जर स्कोअर असेल मित्रांनो शंभर टक्के इथे पण एकशे चाळीसच्या पण खाली असेल तुम्ही एकशे एकशे वीस ते एकशे चाळीस दरम्यान असाल तर इथे पण तुमचा वेल अँड गुड स्कोर आहे कारण निगेटिव्ह मार्किंग आणि टाईम टाइम कन्झ्युमिंग पेपर असल्यामुळे ओके तर त्याच्यानंतर पुन्हा खालत पर परत खाली जाण्याचं कट ऑफ रिझन म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर काय शैक्षणिक पात्रते म्हणजे शारीरिक पात्रतेसाठी किंवा मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात जाणार आहे तर यांना पण एका रेशोमध्ये बोलवलं जाते त्याच्यामुळे तो कट ऑफ जो आहे जवानचा तो आणखी कमी जाईल म्हणजे साठ सत्तर म्हणजे मिनिमम जो जो पासिंग क्रायटेरिया मित्रांनो पासिंग क्रायटेरियावाल्यांना पण इथे बोलवल्याचे जास्त चान्सेस आहेत जवळपास फोर्टी फाईव्ह पर्सेंट पासिंग क्राय मार्क्स लागत असतात तर प्र त्या हिशोबाने जर पकडला आपण तर वन एज टू टेन फिजिकलसाठी किंवा वन ॲज टू फिफ्टीन असे कॅन्डिडेट्स बोलवले जातात तर त्याच्यामुळे सर्वांना इथे मैदानी चाचणीसाठी पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे मैदानी चाचणी द्यायला मिळेल आणि त्याच्यातून पण काही विद्यार्थी मायनस होतील कारण ज्यांची प्रॅक्टिस नाही ते ऑटोमॅटिकली इथं बाहेर फेकले जाणार कारण ही पण एक थोडासा टॉप टास्क आहे तर त्याच्यामुळे इथे लक्षात घ्या हाच एक मुद्दा होता कारण निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आणि टाईम कमी असल्यामुळे इथे एक कट ऑफ कमी जाण्याचे चान्सेस आहे त्याच्यानंतर जवानसाठी ड्रायव्हिंग स्किल पण आहे लक्षात ठेवा आणि लघु लेखक जे आहेत ज्यांनी लघुलेखक आणि इतर पोस्टचा भरलेला आहे टायपिंग रिलेटेड बघा निम्न श्रेणी लघु लेखक टंकलेखक तर यांची काय होणार आहे यांची पण कौशल्य चाचणी होणार यांची कौशल्य चाचणी इथे पण कौशल्य चाचणी फक्त चपराशाची जर पोस्ट सोडली इथं कुठेच चाचणी नाही ओके तर हे तीन आणि तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे होते त्याच्यानंतर तुम्ही इथं पेमेंट पण बघू शकता खूप चांगला पेमेंट आहे मित्रांनो एसेटपासून पासून सुरुवात होते बऱ्याचशा बऱ्याचशा पोस्टचा तर बघू शकता इथे तर ही संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही कमेंट म्हणजे तुम्हाला डाऊट असतील तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला ओव्हरऑल जर कट ऑफ माहिती करायचं असेल तर तुम्ही तुमचे तुमचा जिल्हा आणि पोस्ट कोणती पोस्ट आता कॉन्स्टेबलसाठी नाही सांगितलं तरी चालेल कारण ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे पण जर तुम्ही चौपराशीसाठी असेल तर चपराशीसाठी तुमचा जिल्हा आणि तुमचे मार्क्स इथे कमेंट करा ओके कमेंट बॉक्समध्ये तसंच कॉन्स्टेबलसाठी पण तुम्ही काय करा तुम्ही तुमची कॅटेगरी किंवा मा, मार्क्स इथे डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आणखी काही डाऊट असेल तर कमेंट करा मी संपूर्ण तुमचे जे काही डाऊट असतात मित्रांनो आपल्या चॅनलची हीच खासियत आहे मी संपूर्ण प्रश्नाची उत्तर देत असतो तर ही संपूर्ण माहिती होती आणखी याच्यावरती काही अपडेट आली की मी लगेच याच्यावरती परत एकदा एखादा व्हिडिओ बनवेल तत्पूर्वी हीच एवढीच माहिती होती थँक्यू धन्यवाद